श्री नवनाथ भक्ति सार अध्याय 37 नागनाथास दत्त प्रभुंचे दर्शन व नागनाथास जय प्राप्ति। या अध्यायाच्या पठणाने दुःशिल्पांना नाहीसा होऊन विद्या प्राप्त होईल। अध्यायाला सुरुवात होत आहे। अन्नछत्राला लागणारी सर्व सामग्री सिद्ध झाल्यावर नागनाथाने पुजाऱ्याला सांगून कोल्हापुरातील सर्वच लोकांना दररोज दोन्ही वेळ भोजनास येण्याचे निमंत्रण देणारी दवंडी पिटवली। मोठाले मंडप उभारण्यात आले आणि एका शुभ मुहूर्तावर अन्नछत्रास सुरुवात झाली। 18 पगड जातीचे लोक भूक लागेल तेव्हा तिथे येऊ लागले आणि आपापल्याला हवे तेवढे अन्न घरी घेऊ लागले। कोणी कोरडा शिदा नेऊन आपापली घरे भरू लागली, त्यामुळे गावात चूल पेटेनाशी झाली। या प्रकारामुळे दत्तप्रभूंची पंचायत झाली। लोक त्यांनाही अन्नछत्रात जाण्याचा सल्ला देऊ लागले। त्यानुसार त्यांनी तेथे जाऊन तपास केला असता हे सर्व अन्न सिद्धीच्या योगे तयार होत असल्याचे आणि आपण काशी क्षेत्रात ज्या लहान मुलालाही सिद्धी दिली होती त्यानेची अन्नछत्र आपल्याच दर्शनाच्या हेतूने चालविले आहे हे त्यांच्या लक्षात आले। ते अन्न खायचे नाही म्हणून ते माघारी वळले। लोकांनी त्यांना जेवून जाण्याचा खूप आग्रह केला पण ते थांबले नाहीत। कोरडी भिक्षा मागून त्यांनी काशी क्षेत्रात जाऊन भोजन केले। हा कर्म महिनाभर चालला तेव्हा प्रयत्नांना यश येत नाही हे लक्षात येताच नागनाथाने लोकांना येथे कोणी ठरवून येत नसेल तर मला कळवा असं सांगितलं। तेव्हा लोकांनी उत्तर दिले, महाराज एक भिक्षुक नियमितपणे गावातून हिंडतो, कोरडी भिक्षा मागतो पण येथे फिरकतही नाही। ते एकूण नागनाथ विचारात पडला। त्याने 550 माणसांना विश्वासात घेतले, त्यांना आपल्याकडे सिद्ध धान्य दिले व त्या भिक्षुकांनी या भिक्षेलाही नकार दिल्यास मला ताबडतोब कळवा अशी विनंती केली। त्याच्या शब्दाला मान देऊन ती मंडळी स्वगृही गेली आणि ती भिक्षकरी येण्याची वाट पाहू लागली। दुसऱ्या दिवशी श्रीगुरु नित्याप्रमाणे गावातून हिंडू लागले तशी गावातील मंडळी त्यांना नाथाकडील अन्नाचीच भिक्षा घालू लागली। पण ती सिद्ध भिक्षा आहे हे कळताच दत्तात्रय ती घेण्यात ते पाहून मंडळींनी नागनाथाकडे तसा निरोप धाडला। तेव्हा तो त्वरेने धावला आणि अनन्य भावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाला, आई या पाडसाला कशी विसरलीस, तुझ्या वचून मी अनाथ आधारहीन झालो आहे। गेली 20 वर्ष तुझ्या भेटीसाठी तळमळतो आहे तरीही तुला माझी दया का नाही आली। माझ्या हृदयातील तगमग तुझ्या कृपा वर्षावाशिवाय शांत होणार नाही। तेव्हा त्याच्या अश्रूंनी श्री गुरूंच्या चरणावर जाऊन अभिषेक केला। तेव्हा नागनाथांची भावभक्ती पाहून श्री गुरूंचे अंतकरण द्रवले। त्यांनी त्याला हृदयाशी धरले, प्रेमाने थोपटले आणि अश्रू पुसून त्याचे सांत्वन केले। मग त्यास एकांत समाई नेले, एकांत स्थानी नेले, त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून मंत्रोपदेश केला, त्यामुळे तो ब्रह्मपरायण झाला। त्यानंतर त्याला समवेत घेऊन श्रीगुरु प्रथम काशीला व नंतर बद्रिकाश्रमास गेले। तेथील शिवालयात जाऊन नागनाथाला शंकराचे दर्शन घडविले। तेथील वास्तव्यात श्रीगुरूंनी त्याला सर्व विद्या शिकविल्या। नागाशवथावरील सर्व देवतांकडून वरदाने देवविली आणि नाथदीक्षा देऊन तपश्चर्यास बसविले। 12 वर्षांनी देव आणि ऋषींना पाचारण करून त्याच्या तपाचे उद्यापन केले आणि जनकल्याण हेतूने त्याला तीर्थयात्रेस पाठविले। दत्तप्रभू गिरनार स्थानी परतले। नागनाथ पुण्यक्षेत्रे करीत बालीघाटात गेला। तेथे त्यांची कीर्ती वाढली, भक्तांची गर्दी वाढू लागली म्हणून लोकांच्या आग्रहावरून त्यांनी वडवाळ गावी वस्ती केली। एके दिवशी त्यांची सत्कीर्ती ऐकून मच्छिंद्रनाथ त्यांना भेटावयास गेले पण नागनाथांच्या शिष्यांनी नागनाथांच्या परवानगीशिवाय
तुम्हाला आज सोडता येणार नाही असं सांगून त्याला मठाच्या दारातच अडविले। देखून मच्छिंद्रनाथांना राग आला। या भोंदू साधूला शिक्षा करून वटणीवर आणलं पाहिजे असा विचार करून त्यांनी स्पर्शस्त्राने त्या सर्वांना जमिनीवर खिळून टाकले आणि प्रत्येकाच्या थोबाडीत देऊ लागले। त्यांच्या कोलाहलाने ध्यानमग्न नागनाथ देहभानावर आले। ध्यानात विघ्न आल्याने त्यांना राग आला होता। ते त्वरेने मठाबाहेर आले आणि समोर एका नाथपंथी जातीचे पंथास मलिन करणारे कृत्य पाहून ते संतापले। त्याला धडा शिकविण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम गरुड बंधन विद्येने स्वर्गातील गरुडाला बांधून टाकले। मग विभक्त असराने आपल्या शिष्यांना मुक्त केले। ते पाहून मच्छिंद्रनाथांनी त्या सर्वांवर पर्वतासर सोडले। त्यावर नागनाथांनी वज्र सोडून त्यांचा नाश केला। तेव्हा इंद्राने नागनाथाला साथ केली म्हणून मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षणाचा प्रयोग करून त्याला खाली पाडले। नागनाथांनी वातप्रेरक असराने त्या शुद्धीवर आणले। अशा प्रकारे त्या दोघांमध्ये भयंकर अपयुद्ध झाले। शेवटी नागनाथांनी मच्छिंद्रनाथांवर सर्पासर सोडले। त्यामुळे हजारो सर्प उत्पन्न होऊन त्यास दंश करू लागले। त्याने गरुडासराचा जप केला पण नागनाथाने आधीच गरुड बंधन केल्यामुळे तो मंत्र निष्प्रभ ठरला। असह्य वेदनांनी तडफडणारा मच्छिंद्रनाथ दत्तप्रभूंची करुणा भाकू लागला। तेव्हा त्यांच्या मुखी आपल्या गुरुचे नाव ऐकून नागनाथ संभ्रमात पडला। त्याने मच्छिंद्रनाथांची चौकशी केली असता मच्छिंद्रनाथांनी त्याला मी दत्तात्रेयांचा पहिला शिष्य व नाथपंथातला पहिला जती आहे असं सांगितले। तेकून नागनाथ कळवळला। आपला थोरला बंधू आहे हे लक्षात येताच त्यांनी गरुडाला मुक्त केले। तो सर्पाच्या दिशेने झेपावताच नागांनी मच्छिंद्राच्या देहातील विष शोषून घेतले आणि ते त्वरेने अदृश्य झाले। मग नागनाथांनी त्याला वंदन केले व त्यांची क्षमा मागू लागून आपली ओळख त्यांना सांगितली। त्यामुळे मच्छिंद्रनाथांनाही आनंद झाला। तेथील महिनाभरांच्या वास्तवास मच्छिंद्रनाथांनी त्याला ध्यानात विघ्न येते म्हणून रक्षक ठेवू नकोस, आपला जन्मच परोपकारासाठी आहे, हे ध्यानात ठेवून तू सर्वांना मुक्तद्वार ठेव असं सांगितले। त्याप्रमाणे नागनाथ सर्वांना भेटून त्यांचे दुःख दूर करू लागला। पुढे त्यांनी संजीवनी मंत्रांनी लोकांना जिवंत करण्याचा सपाटा लावला। त्यामुळे यमधर्मात चिंता वाटू लागली। ही गोष्ट त्यांनी ब्रह्मदेवास सांगितली। तेव्हा त्यांनी नाथाची स्वतः भेट घेऊन त्याला त्याच्या अद्भुत कर्मापासून परावृत्त केले। नागनाथांनी आपल्या जीवनात समाधीपूर्वी अविरत लोकसेवा केली आणि अनेक भक्तांचा उद्धार करून लोकांना सन्मार्गी लावले। अध्याय 37 समाप्त होत आहे। उर्वरित कथासार पुढील अध्यायात। धन्यवाद।